सेशन सेशनमध्ये आपण 4 बिट असिंक्रोनस अप काउंटर किंवा आपण मॉड सिक्स्टीन काउंटरबद्दल बोलणार आहोत हा असिंक्रोनस आहे कारण हा फ्लिपलॉपचा जो आउटपुट आहे ए फ्लिपलॉपचा आउटपुट बी चा, चा क्लॉक म्हणून आहे बी फ्लिपलॉपचा आउटपुट सीचा क्लॉक सी चा आउटपुट डीचा क्लॉक असा दिलेला आहे त्याच्यामुळे हा असिंक्रोनस काउंटर आहे आता इथे जो आहे पल्स ट्रेन जो आहे जे क्लॉक ट्रेन जो आहे तो इथे दिलेला आहे बघा हा जो जो सोर्सचा क्लॉक आहे तो आपण फ्लिप्लॉप एला देतो आणि जो काही चेंज होणार आहे याची स्थिती हा नेगेटिव एजला होणार आहे कारण इथे बघा हा नेगेटिवली एज ट्रिगड आहे नेगेटिव एज ट्रिगड म्हणजे ज्या वेळेला त्याचा जो काही क्लॉक आहे हा वनकडून झिरोकडे जाणार आहे म्हणजे हाय लेवलकडून झि झिरोकडे लो लेवलकडे जाईल त्यावेळेलाच ह्याची स्थिती बदलणार आहे या इनपुटानुसार आणि आपण इनपुट जो आहे तो जे आणि के वनला दिला आहे म्हणजे हा टॉगल जे आहे स्थितीमध्ये कार्य करणार आहे म्हणजे जो काही आउटपुट असेल तो चेंज होणार आहे झिरो असेल तर वन होणार आहे आणि वन असेल तर झिरो होणार आहे हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे की कुण कोणताही क्लॉक असू द्या हा क्लॉक असू द्या हा हा किंवा हा हा प्रत्येक क्लॉक जो आहे ज्या वेळेला त्याची किंमत जी आहे एक क्लॉकची एककडून म्हणजे हाय लेवलकडून झिरोकडे म्हणजे लो लेवलकडे ज्या वेळेला जाणार त्या त्यावेळेलाच त्याची स्थिती बदलणार आहे म्हणजे टॉगल स्थिती असणार आहे कारण आपण जे आणि केला एक जोडलेला आहे आता आपण वर्किंग बघूया पहिला क्लॉक जो आहे आणि तो सुद्धा निगेटिव एज म्हणजे हायकडून लो आलेला आहे त्यावेळेला हा ट्रिगर होणार आहे आणि ट्रिगर झाल्यानंतर पहिलं सु सुरुवातीला जी इनिशियल स्थिती होती ती ही झिरो असणार आहे लक्षात घ्या आणि आपण वाचतानासुद्धा क्यू डी क्यू सी क्यू बी आणि क्यू ए असं वाचणार आहे म्हणजे झिरो 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 ही इनिशियल स्थिती पहिला क्लॉक आल्यानंतर जे आहे हा पहिला क्लॉकचा निगेटिव्ह एज आणि इथे काय होणार आहे की इथे स्थिती बदलणार आहे हा झिरोचा वन होणार आहे आता हा झिरोचा वन झाला आहे म्हणजे हा क्लॉक दिलेला आहे झिरोचा वन म्हणजे ह्याची स्थिती बदलणार नाही आणि मग हे बाकी जे आहेत ते व्हॅल्यूज आहे तसे राहणार आहेत म्हणजे इथे आपल्याला मिळालेलं आहे पहिल्या क्लॉकला झिरो 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 वन मिळालेला आहे बघा झिरो 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 वन इथे जे आहे इनिशियल जो होता तो झिरो 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 होता आता पहिल्या क्लॉकनंतर नेगेटिव एजनंतर हा झिरो 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 वन झालेला आहे कारण क्यू डी क्यू सी क्यू बी एम आणि क्यू ए असा आपण व्हॅल्यूज रीड करणार आहोत आता सेकंड जो आहे सेकंड क्लॉक सेकंड क्लॉकला काय होणार आहे की निगेटिव्ह एजला आपण निगेटिव्ह एजबद्दलच बोलतोय की हा नेगेटिव एजला हा वनचा झिरो होणार म्हणजे एक कडून झिरो झालेला आहे म्हणजे इथे सुद्धा निगेटिव्ह एज मिळणार आहे त्यामुळे ह्याची स्थिती बदलणार आहे आउटपुट बदलणार आहे हा झिरोचा आता वन होणार आहे आता जीरो चा है, हा झिरोचा वन झाला आहे म्हणजे हा पॉझिटिव्ह एज झालेला आहे इथे हा डिॲक्टिवेट असणार आहे लक्षात घ्या आणि इथे पुढची स्थिती बदलणार नाही मग आता आउटपुट आपल्याला मिळणार आहे तो झिरो झिरो वन झिरो मिळणार आहे बघा आउटपुट आपल्याला झिरो झिरो वन झिरो मिळालेला आहे इथे आपण बघूया झिरो झिरो वन झिरो आपल्याला मिळालेला आहे ओके आता तिसरा जो क्लॉक आहे तिसऱ्या क्लॉकला आपल्याला पुन्हा निगेटिव एजला हा झिरोचा वन होणार आहे आता झिरोचा वन झाला आहे म्हणजे इथे झिरोचा वन होणार आहे म्हणजे इथे चेंज होणार नाही आहे तसं आउटपुट असणार आहे झिरो झिरो वन वन आउटपुट मिळणार बघा इथे जो आहे झिरो झिरो वन वन मिळालेला आहे तिसऱ्या पल्सला तिसऱ्या पल्सला इथे आपण तिसऱ्या पल्सनंतर नेगेटिव्ह एजनंतर झिरो झिरो वन वन आउटपुट आपल्याला मिळालेला आहे त्यानंतर चौथा जो पल्स आहे आता चौथा पल्स ज्यावेळेला इथे मिळणार आहे पुन्हा हा वनचा झिरो होणार आता वनचा झिरो म मिळाला म्हटल्यानंतर इथे ट्रिगर होणार निगेटिव एज मिळालेला आहे म्हणजे इथे वनचा झिरो लक्षात घ्या म्हणजे इथे जो आहे हा वन चा आउटपुट आता वनचा झिरो झालेला आहे वनचा झिरो झाला आहे म्हणजे क्यू बी जो आहे त्याला ट्रिगर करणार आहे म्हणजे क्यू ची स्थिती बदलणार आहे आणि इथे जो आहे मला हा वनचा झिरो होणार आहे आता हा सुद्धा क्यू चा आउटपुट जो आहे हो आता वनचा झिरो झालेला आहे त्यामुळे हा क्यू सीला ट्रिगर करणार है, आहे आणि क्यू सीचा जो आउटपुट आहे झिरोचा वन होणार आहे म्हणजे इथे जो आहे ह्याची स्थितीसुद्धा लक्षात घ्या बदलणार आहे आता हा वनचा झिरो झिरोचा वन झालेला आहे त्यामुळे हा ट्रिगर होणार नाही ह्याची है, स्थिती बदलणार नाही म्हणजे आउटपुट मिळालं आपल्याला झिरो वन झिरो झिरो आता इथे बघा आपल्याला आउटपुट मिळाला झिरो वन झिरो झिरो ओके इथे मिळालं आपल्याला झिरो वन झिरो झिरो ओके okay. त्याचप्रमाणे पुढची जे आहे क्लॉक त्यावेळेला होणार इथे हा व झिरोचा वन झाला झिरोचा वन म्हणजे पुढची स्थिती बदलणार नाही आणि हे आहे तसे राहणार आहे झिरो वन झिरो वन बघा इथे जो आहे झिरो वन झिरो वन पाचव्या क्लॉकला आता इथे जो आहे झिरो आपल्याला मिळणार आहे झिरो वन झिरो वन ओके okay? सहाव्या क्लॉकला बघू आपण हा पुन्हा वनचा झिरो झाला वनचा झिरो म्हणजे ह्याला ट्रिगर केला हा पुन्हा चेंज झाला हा झिरोचा वन झाला झिरोचा वन झाला म्हणजे ह्याला ट्रिगर करणार नाही हे सगळे ऑफ असणार आहेत म्हणजे आउटपुट मिळाला झिरो वन वन झिरो बघा आउटपुट मिळाला झिरो वन झिरो झिरो वन जीरो। जीरो वन झिरो हा सहाव्या पल्सला झालेला आहे सहाव्या पल्सनंतर आपल्याला मी आउटपुट मिळाला झिरो वन वन झिरो सातवा पल्स जो आहे आता बघू इथे आपण झिरोचा वन झाला हा प्रत्येक जो आहे पल्सला याचा आउटपुट बदलणार आहे हा दोन पल्सला याचा आउटपुट बदलणार आहे चार पल्सनंतर ह्याचा आणि आठ पल्स नंतर ह्याचा आउटपुट बदलणार आहे मग आठ पल्सला हा झिरोच असणार आहे आठ नवव्या पल्सला हा झिरोचा वन होणार आहे आणि आठ पल्सेस पुढचे तो वनच राहणार रह। आहे हे कशामुळे कारण इथे जो क्लॉक मिळालेला आहे तो जो अलीकडचा जो फ्लिपलॉप आहे त्याचा आउटपुट हा क्लॉक म्हणून दिलेला आहे त्यामुळे ही जे आहे यांची फ्रिक्वेन्सी जी असणार आहे हे चेंज होण्याची चा, आउटपुट चेंज होण्याची फ्रिक्वेन्सी ह्याच्या निम्मी असणार आहे म्हणजे ह्याचे दोन जे आहेत पल्स मिळाल्यानंतर हा चेंज होणार आहे ह्याचे चार पल्स मिळाल्यानंतर हा चेंज होणार आहे ह्याचे आठ पल्स नंतर हा चेंज होणार आहे ओके आता आपण पुढचं बघूया की झिरो वन वन झिरो झालेलं आहे सहावा आता सातवा ज्या वेळेला येणार आहे सातवा आल्यानंतर काय होईल की आपण बघितलं की हा चेंज झाला त्याच्यानंतर झिरोचा वन झाला म्हणजे हा चेंज होणार नाही आहे म्हणजे आउटपुट मिळाला झिरो वन 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 आता आउटपुट मिळालं आहे आपल्याला झिरो वन वन आणि वन लक्षात घ्या सातव्यानंतर ओके इथे झिरो वन वन